मी सोनाली उरुळे, या ठिकाणी आपल्याला स्क्रीन रेकॉर्ड कशी करायची, कम्प्युटरची स्क्रीन आपल्याला रेकॉर्ड करायची, ते प्रेझेंटेशन असेल किंवा अजून एखादा टॉपिक आपल्याला एक्सप्लेन करायचा असेल, त्याचा व्हिडिओ कसा बनवायचा ते मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला स्क्रीन रेकॉर्डिंग साठी वेगवेगळे जे सॉफ्टवेअर आहेत त्याच्यापैकी एखादं वापरावं लागेल. सध्या मी इथं आईस्क्रीम स्क्रीन रेकॉर्डर जे आहे ते यूज करणार आहे. त्यासाठी गुगलवर जायला लागेल, आपल्याला पहिल्यांदा ते डाउनलोड करून घ्यायचे. आईस्क्रीम स्क्रीन रेकॉर्डर तुमचं जे व्हर्जन असेल फॉर विंडोज किती आहे ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचे ह्या लिंकला आणि ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री डाउनलोडचा, सध्या फ्री यूज करूयात आपण, फ्री डाउनलोडला क्लिक करायला लागेल. हे डाउनलोडला क्लिक केलं की आपल्याला इथे डाउनलोड झालेलं दिसेल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला हे रन करायचे ऍप्लिकेशन. इथे रनला क्लिक करायचे. रन म्हटल्यानंतर इथे आपल्याला मेसेज येते, डू यू वॉन्ट टू अलाव द फॉलोइंग प्रोग्राम टू मेक चेंजेस टू दिस कम्प्युटर. आपल्याला येसला क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याची लँग्वेज सिलेक्ट करायची की कोणतं लँग्वेज असणार आहे. लँग्वेज नंतर आपलं हे अग्रीमेंट आहे, अग्रीमेंट आधी रीड करा आणि नंतर ऍक्सेप्ट करा. इथं ऍक्सेप्टला क्लिक करायचे. इथे ऍक्सेप्टला क्लिक केल्यानंतर आपल्या डेस्कटॉपला त्याचा आयकॉन पाहिजे का. इथे क्रिएट अ क्विक लॉन्च शॉर्टकट, इन्स्टॉल कोडेक्स हे तुम्हाला हवे असेल तुम्ही क्लिक करा. इथे आपल्याला हवे ते म्हणून मी सिलेक्ट केले. देन क्लिक ऑन द नेक्स्ट बटन. देन इन्स्टॉल. इन्स्टॉल केलं की याच्यामध्ये आपल्याला फिनिशचं ऑप्शन येईल. आफ्टर इन्स्टॉलेशन इथे फिनिशचा ऑप्शन येणार आहे, तो आपल्याला क्लिक करायचा आहे. मी इथे ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे ह्याच्यामध्ये. सो आफ्टर इन्स्टॉलेशन तुम्हाला इथे हे आयकॉन दिसतील. आईस्क्रीम स्क्रीन रेकॉर्डर असेल किंवा स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी स्क्रीन रेकॉर्डरला क्लिक केलं की इथे हे तुमच्या समोर ओपन होईल. तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल इथे ऑप्शन्स आहेत ते यूज करायचे. व्हिडिओ करताना तो फुल स्क्रीन, बाय डिफॉल्ट फुल स्क्रीन घ्यायचा आहे का फक्त स्पेसिफिक एरियाचा घ्यायचा आहे तेवढं तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, कस्टम एरिया और फुल स्क्रीनचा. मी इथं कस्टम एरियाला सिलेक्ट करते. इथे क्लिक केलं, आपल्याला जर पर्टिक्युलर एखादा याचा व्हिडिओ फक्त करायचा असेल करू शकतो आपण. मी हा एक एवढा एरिया सिलेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये मी काहीतरी एक्सप्लेन करणार असेल, इथे सपोज पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन असेल मागे तरी चालेल. इथं आपण रेकॉर्डिंगला क्लिक करूयात. इथे रेकॉर्डिंगला क्लिक केलं की रेकॉर्डिंग आफ्टर थ्री सेकंड इथे रेकॉर्डिंग चालू होतं. इथं पॉज करू शकता किंवा स्टॉप पण करू शकता तुम्ही रेकॉर्डिंग. F8 बटन यूज करून तुम्हाला रेकॉर्डिंग स्टॉप करता येईल किंवा F7 ने पॉज पण करता येईल. इथे हा रेकॉर्ड होतोय व्हिडिओ किती वेळ होणार आहे त्याचा इथे टायमिंग पण रेकॉर्ड होत आहे. इथे जर तुम्हाला तुमचं त्याच्यामध्ये पिक पाहिजे असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. इथे तुम्हाला तुमचा पण साईडला इथे कॉर्नरला तुमचा फोटो येईल, तुमची इमेज इथे ऍड होईल. मला एवढंच रेकॉर्डिंग करायचंय, सो मी इथे स्टॉपला क्लिक करते. स्टॉपला केल्यानंतर तुम्हाला इथे रेकॉर्डिंगला त्या व्हिडिओला काय नेम द्यायचंय ते तुम्ही इथे नेम देऊ शकता. मी सॅम्पल 112 हे नेम दिले. इथे तुम्हाला ओके करून सेव्ह करायचं असेल सेव्ह करू शकता किंवा ट्रिम करायचं असेल तर ट्रिम करू शकता. ओके म्हटलं, हा व्हिडिओ तुमचा गॅलरीमध्ये कुठे सेव्ह होतोय ह्याचं लोकेशन पण आलेलं आहे इथं सेव्ह झाला म्हणून व्हिडिओ. हे लोकेशन येतं. याच्यानंतर मी हे क्लोज केलं की लगेच व्हिडिओ त्याच्या गॅलरीमध्ये, स्क्रीन रेकॉर्डरच्या गॅलरीमध्येही व्हिडिओ दिसतो. त्याचा पाथ पण पाथही दिसतो. इथे साईज किती आहे त्याची, ड्युरेशन किती लागते, ते रिझोल्युशन कोणतं यूज केले ते. तुम्हाला जर प्रिव्हियस व्हिडिओची हिस्ट्री डिलीट करायची असेल तुम्ही इथे क्लिक केलं तरी डिलीट होऊ शकते. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जेवढे व्हिडिओ पाहिजे तेवढे तुम्ही तयार करू शकता. जर तुम्ही टीचर असाल तर स्टुडंट पर्यंत हे व्हिडिओ रेकॉर्ड करून, तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्ड करून स्टुडंट पर्यंत पोहोचवू शकता. जर याच्यामध्ये काही सजेशन्स वगैरे असतील तर प्लीज मला त्या कळवा. अँड लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.